अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि आज संध्याकाळी किंवा रात्री तुम्हाला एके ठिकाणी चौमुखी दिवा लावायचा आहे. दिवा कसा लावायचा आहे, कशाचा लावायचा आहे आणि दिवा लावल्यामुळे काय लाभ होणार आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. खूप प्रभावी आजचा दिवस आहे आणि आजच्या प्रभावी दिवशी असे काही आपण उपाय केले ना तर त्याचा आपल्याला खूप भरभरून लाभ मिळणार आहे. पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मीची तिथी असते आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणतात. तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा पौर्णिमाची जी तिथी आहे, बघा त्यातल्या त्यात कोजागिरी पौर्णिमा म्हणजे ही सर्वात मोठी पौर्णिमा असते आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले ना, मी तुम्हाला बरेचसे उपाय शेअर केलेले आहे, त्यातले जमतील तेवढे करा आणि आज संध्याकाळी किंवा रात्री तुम्हाला असा दिवा लावायचाच आहे. बघा तुम्ही उपाय करून बघा. मागच्या वर्षीसुद्धा मी सांगितलं होतं चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि बघा आपल्या मनात काही इच्छा आहे, खूप दिवसांपासून काहीतरी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे. घरावर कुठल्या अडचणी आलेल्या आहे, संकट आलेलं आहे, त्यापासून घर बाहेरच पडत नाही आहे. सारखं आजारपण, घरामध्ये कटकटी भांडणं, अशा गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर नक्की तुम्ही आज पौर्णिमेच्या दिवशी असा चौमुखी दिवा लावा. चौमुखी म्हणजे चार वातींचा दिवा. तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. बघा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मग आपल्या बऱ्याचशा संकटांचा या उपायामुळे नाश होतो. खूप कष्ट करूनसुद्धा कधी कधी काहीही हातात मिळत नाही. तर त्यामुळे अशा अमुक एक दिवशी आपल्याला कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी असे उपाय करायचे. आपण बघा बघितलं असेल, समजा एखादा माणूस काहीच करत नाही तर त्याला खरंच तो पुढे जात नाही, त्याची प्रगती होत नाही. पण एखादा माणूस असा असतो की तो खूप झटत असतो, आपल्या कुटुंबासाठी खूप काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो पण कुठेतरी त्याला पाहिजे तेवढं यश मिळत नाही. मग अशा वेळेस कष्ट तर आपल्याला करायचेच आहे. फुकट आपल्याला कोणीही काही देणार नाही आहे पण कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी अशा अमुक एक दिवशी जर आपण काही उपाय केले तर कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि मग आपली खूप प्रगती होते, आपल्या कष्टाला फळ मिळतं. तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा हा उपाय जो आहे तो तुम्हाला आज पौर्णिमा आहे तर शक्यतो तुम्हाला 12 आसपास करायचा आहे. 12 केला तर अतिउत्तम. आणि बघा कोजागिरी पौर्णिमा हा दिवस खूप शुभ आहे तर त्यामुळे कुठल्याही शुभ गोष्टींची सुरुवात आजपासून केली जाते. सत्यनारायण पूजेचे मला बरेचसे कमेंट आलेले आहे की कधी करायची. मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की पूजा अर्चा जे पण काही तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करतात ते तसंच करायचं आहे. ग्रहण आहे त्यामुळे असं काही नाही आहे. तुम्हाला संध्याकाळीच सत्यनारायण पूजा करायची आहे. 12 आसपासच आपण जी कोजागिरी पौर्णिमेची सेवा करणार आहे ती करायची. ज्या सेवा तुम्ही पौर्णिमेला ज्या वेळेत करता त्या वेळेतच करा. ग्रहणाशी त्याचा काहीही आत्ता संबंध नाही आहे. कारण असं म्हणतात उलट ग्रहणामध्ये ज्या केलेल्या सेवा असतात ना त्याचं फळ कित्येक पटींनी मिळतं. तर त्यामुळे सेवा करण्याला काही तिथे नियम नाही आहे. सेवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे करा. सत्यनारायण तुम्ही संध्याकाळी करा, हरकत नाही. ठीक आहे. तर आज रात्री बघा 12 इंद्रदेव माता लक्ष्मी हे पृथ्वीवर फिरत असतात आणि त्यांच्या आगमनासाठी तुम्हाला त्यांच्या स्वागतासाठी हा दिवा लावायचा आहे. मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्यावर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. बघा तुमचा मुख्य दरवाजा आहे त्याला उंबरठा असतो. प्लीज नीट ऐका, त्यावरच परत कमेंट केल्या जातात. काही गॅलरीत लावलं तर चालेल का, खिडकीत लावलं तर चालेल का, नाही. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आहे त्याचा उंबरठा मोठा असेल तर उंबरठ्यावर लावा. उंबरठा छोटा असेल तर उंबरठ्याला लावून लगेचच उंबरठ्याला लागून असं त्याच्या साईडला बाहेर तिथे लावा. पण आपण जसं दिवाळीला घराच्या बाहेर पणती लावतो ना त्याचप्रमाणे उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. उजव्या साईडला लावा, डाव्या साईडला लावा, हरकत नाही. फक्त आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर हा दिवा लावायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, तेलाचा नाही. ठीक आहे. ताई तेल चालेल का, तर नाही. प्लीज गाईच्या शुद्ध तुपाचाच दिवा लावा. आणि तुम्ही पणती घेऊ शकता, मातीची पणती घ्या, स्टीलचा दिवा घ्या, पितळाचा दिवा घ्या, चालेल, काही चालेल. पण थोडासा तो मोठा घ्या कारण तो जास्त वेळ तेवत राहील असा आपल्याला लावायचा आहे. तर त्यामुळे तुम्हाला जास्त तूप टाकायचं आहे म्हणून तो थोडासा मोठा घ्या. आणि दिव्यामध्ये आपल्याला चारही दिशांना चार वाती जे आहे अशा प्रकारे मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते तसं तुम्हाला लावायचं आहे. रात्री 12 असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि इंद्रदेव हे पृथ्वी तलावर फिरत असतात. कोण जागा आहे हे ते बघत असतात आणि आपण जर असा दिवा लावला तर ते आपल्या घराकडे आकर्षिले जातात. घराकडे अशा माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होते. तर त्यामुळे आपल्याला रात्री 12 असा दिवा लावायचा आहे. तुम्हाला समजा संध्याकाळी लावण्यापेक्षा तुम्ही 12 आसपासच 12:15 लावा म्हणजे जेणेकरून तो 12:30-1 तरी तो दिवा जो आहे तो चालत राहील. माता लक्ष्मीच्या आगमनासाठी स्वागतासाठी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आणि बघा असा दिवा लावल्यामुळे
घरातली नकारात्मकता जाते, त्यानंतर कटकटी ज्या आहेत त्या पूर्णपणे थांबतात, घरामध्ये सकारात्मक वातावरण होतं, ज्यासाठी आपण नेहमी माता लक्ष्मीला प्रार्थना करत असतो की माझ्या घरामध्ये चांगलं वातावरण, आनंदी सुख समाधान जे आहे ते राहू दे. तर त्यासाठी पहिले घरातली नकारात्मकता, वाईट नजरदोष हे जाणं खूप महत्त्वाचं आहे. अलक्ष्मी जी आहे ती बाहेर काढण्यासाठी तुम्हाला आज रात्री 12 आसपास हा जो दिवा आहे हा लावायचा आहे. कळालं असेल कुठे लावायचं आहे, दाराच्या बाहेर कसला लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि चारही दिशांना 4 वाती येतील असं तुम्हाला लावायचं आहे. आणि खूप प्रभावी दिवस आहे त्यामुळे तुम्ही जमेल तितकी सेवा करा. बघा, मी सेवेचं पण तुम्हाला सांगितलं आहे या दिवशी काय काय आपल्याला सेवा करायची आहे. पौर्णिमेची तुम्ही जी दरवेळेस सेवा करतात, संध्याकाळी पण तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे, ठीक आहे. आणि यासोबतच बघा, तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला आज हनुमानासमोर तुम्ही 4 वातींचा असा सेम दिवा लावू शकता. तर त्यामध्ये तुम्ही तेल टाकलं तरी चालेल, चारही दिशांना 4 वाती येतील असं. तुमच्या जवळपास कुठे हनुमानांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. शक्यतो थोडं रात्री, म्हणजे 7, 8, 9 जेवढं तुम्हाला लेट करता येईल तेवढा हा उपाय करायचा आहे. आणि जमल्यास तिथे, आणि तुम्ही जेव्हा हा उपाय करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला कंटिन्यू श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा तुम्हाला जप करायचा आहे. बघा, हनुमानांसमोर असा कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला दिवा लावाय, तुम्हाला जमलं तर नक्की जा. मुख्य दरवाजाच्या बाहेर तर आपल्याला लावायचंच आहे, पण त्याउलट तुम्हाला अजून जमलं तर इथे पण दिवा लावा. घराच्या बाहेर पण लावा आणि इथे पण हनुमानांच्या मंदिरामध्ये तुम्ही लावला तरी हरकत नाही. छोटं मोठं कुठे पण झाडाखाली मंदिर असेल हनुमानांचं तर तिथे तुम्ही लावू शकता. तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे, न विसरता नक्की करा, कराल अशी अपेक्षा करते. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला खूप प्रसन्न पण वाटेल आणि याचा नक्की तुम्हाला अनुभव येईल. घरातल्या वाईट गोष्टी बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला असा रात्री 12 दिवा लावायचा आहे. तर ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.